मद्य घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर. संजय सिंग यांच्या जामिनाला हरकत नाही, ईडीची सर्वोच्च न्यायालयामध्ये माहिती. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर 6 एप्रिलला सुनावणी. मद्य घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदिया गेल्या वर्षभरापासून अटकेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा राज्यातल्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार. पंतप्रधानांची 10 आणि 14 एप्रिलला चंद्रपूरमध्ये, अमित शहांची 6 एप्रिलला गोंदियामध्ये प्रचारसभा. सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोदींचं स्वागत करण्याची संधी. ज्या ज्या राज्यांमध्ये मोदी दौरे करतील तिथल्या सामान्य कार्यकर्त्यांकडून मोदींचं स्वागत होणार. बूथ प्रमुख, जिल्हाध्यक्ष, महिला नेत्यांनाही संधी दिली जाणार. 6 एप्रिल या स्थापना दिनानिमित्त भाजपचे राज्यभरात कार्यक्रम. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व मंत्री आमदार बूथपर्यंत अभियान राबवणार. प्रत्येक बूथच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची रणनीती. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं. फक्त दाखवण्यासाठी माफी मागू नका, संपूर्ण देशाची क्षमा मागा, कोर्टाचे ताशेरे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरून सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस. ईव्हीएममध्ये नोंदवली गेलेली मतं आणि व्हीव्हीपॅट स्लिपची गणना व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस. जपानमध्ये भूकंपाचे धक्के. 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची जपानच्या हवामान संस्थेची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.